मित्रांनो मागचं एक वर्ष जवळपास लॉकडाऊन क्वारंटाईन कोरोना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये निघून गेले आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातले बरेच जिल्हे सध्या लॉकडाऊन करण्याच्या विचारात आहेत तुमच्या आमच्यासारखा जो शेळीपालन करणारा शेळीपालक आहे त्याच्यापुढे सगळ्यात मोठी अडचण उभी राहिलेली आहे बाजार बंद होते जवळपास सात ते आठ महिने त्याच्यानंतर बाजार उघडले फक्त एक ते दीड महिन्यासाठी एक दोन चार आठवडे बाजार झाले त्याच्यानंतर परत बाजारही बंद झाले आणि आत्ता प्रत्येक ठिकाणचे जिल्हे पण बंद होण्याच्या मार्गावरती आहेत शासन अजूनही विचार करत आहे पण विषय असा आहे की तुमच्या आमच्यासारखं शेळीपालन करणारे हजारो शेतकरी शेळीपालक यांच्या पुढे मोठी अडचण उभी राहिलेली आहे की बाबा आमच्या शेळीपालनाचे व्यवहार कसे करायचे शेळीपालन करणाऱ्या प्रत्येक गोष्टीत अडचणी दररोज आहेत पण आता लॉकडाऊन आठ दिवसासाठी जाहीर झाला आपली अडचण थांबणार आहे का नाही थांबणार लॉकडाऊनमधल्या पालकांना येणाऱ्या अडचणीसाठी मी माझा मोबाईल नंबर या ठिकाणी डिस्प्लेवरती दिलेला आहे सतीश गोविंदराव रणेर यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आणि माझं चॅनल तुमच्यापैकी बहुतांश लोक हे मागच्या दोन ते तीन वर्षापासून बघायला येतं एकशे पंचवीस व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती सोडलेले आहेत प्रत्येक गोष्टीवरती शेळीपालनाच्या काळजी उपाय कशा प्रकारे नियोजन करायचं ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत तुम्हाला ते पाहिल्याच्यानंतर नंतर समजूनच जाईल परंतु आजच्या व्हिडिओमधला महत्त्वाचा विषय असा आहे की लॉकडाऊनमध्ये तुमच्या डोळ्यासमोर येणाऱ्या अडचणी मात कशा करायच्या कारण एक शेळीपालक म्हणून माझ्यापशा असलेला सहा ते आठ महिन्याचा बोकड मी आणखी वर्षभर तर घरी ठेवू शकत नाही मला त्याला विक्रेत करायचीच आहे प्रत्येक व्यक्तीला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या व्यक्तीला आपल्या जे काही टेलिग्रामचा ग्रुप आहे मॉडर्न फार्मिंग आधुनिक शेती नावाचा जो टेलिग्रामचा ग्रुप आहे ज्याचं पेजचा या ठिकाणी तुम्हाला फोटो दिसत आहे टेलिग्रामवरती सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला ते पाहायला भेटेल त्या ठिकाणी जॉईन होता येईल साडेसोळाशे सोळाशे लोकं त्या ठिकाणी ग्रुपवरती आपल्या अडचणी मांडतात चर्चा करतात त्यांना काय खरेदी विक्री करायची हे बघा इथं खरेदी विक्री करण्यासाठी कोणाला काय दलाली देण्याची गरज नाही आहे तुमच्यापाशी माल आहे तुमच्यापाशी तुमचं पिल्लू आहे शिळे आहे तुम्हाला विकायची तुम्ही बिंदास मोबाईल नंबर टाका आणि लोकांना त्याचा फोटो व्हिडिओ काढून टाका लोक तुम्हाला विचारतील की बो ॲड्रेस काय पत्ता काय ह्या सगळ्या गोष्टी चर्चा करा आणि तुमच्या मालाची खरेदी विक्री तुमच्या परीनं तुमच्या सोयीनुसार करून घ्या फक्त एक गोष्ट लक्षात घ्या फसवणुकीचा प्रकार या ठिकाणी होत नाही आणि तुमच्याकडूनही ती झाली नाही पाहिजे ह्या गोष्टीची काळजी घ्या लो आपल्या चॅनलच्या लोकांसाठी जे सतीश रणेर यांचं मॉडर्न फार्मिंगचं चॅनल बघतात इतक्या वर्षापासून त्यांच्यासाठी ह्या सगळ्या सोयीसुविधा मी करून ठेवत आहे दुसरी गोष्ट आज महाराष्ट्रातला असा एक वर्ग आहे जो स्वतः नागपूर असो किंवा रत्नागिरी असो किंवा धुळे नंदरबर असो इथून इथं परभणीला मला भेटायला येण्याची त्यांची खूप इच्छा आहे की सर तुम्हाला भेटायचं आहे तुमच्या फार्मला व्हिजिट करायची किंवा तुमच्याशी मला अर्धा तास एक तास चर्चा करायची आता ह्या लॉकडाऊनमुळं आणि क्वारंटाईनच्या सिच्युएशनमुळं कोरोनाच्या काल कालखंडामध्ये ह्या गोष्टी ते शक्य नाहीत हजारो रुपये खर्च करून इथं येण्याची गरज नाही मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुम्हाला काही जरी शेळी पालनाच्या बाबतीत अडचणी असतील तुमच्या सिंगल अडचणी काही जरी असतील तुम्ही ह्या मोबाईल नंबरवरती मी जो खाली या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर दिला आहे ह्या मोबाईल नंबरवरती फोन करून मला पदशीरपणे विचारा तुमच्या शंका सांगा मी माझ्या परीनं नव्वद टक्के माझ्यापर्नं त्या मी इथंच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल कारण मागच्या पाच वर्षापासून शेळीपालनामध्ये डोकं लावत आहे अभ्यास करत आहे त्या सगळ्या गोष्टीची माहिती मिळवत आहे आणि जर समजा काही औषधी ट्रीटमेंट आणि इंजेक्टेबल किंवा आपल्याला त्या ठिकाणी आय एम इंट्रामस्क्युलर ज्यावेळेस इंजेक्शन मारायचे आहेत किंवा सलाईन द्यायचे आहेत ह्या सिच्युएशनमध्ये माझ्या संपर्कामध्ये काही मोठमोठेले डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडून सल्ला घेऊन त्यांच्याकडून उपचार पद्धती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल लक्षात ठेवा उद्देश माझा सुरुवातीपासून एकच आहे शेळीपालक जो आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये शेळीपालन करणारा त्या शेळीपालकाला अडचण नाही आली पाहिजे लक्षात घ्या मित्रांनो हे धन तुमचं आहे तुम्ही सांभाळत आहात तुम्ही शेळीपालन करत आहात आणि तुमची पिल्लं याच्या अगोदर काही बारीक सारीक कारणापोटी मेलेली आहेत तुमचं धन हजारो रुपयाचं नुकसान तुमचं झालेलं आहे काही काहींनी लाखोंचे फार्म बंद म्हणून मी तुम्हाला तुम्हाला फक्त आधार आधार देण्यासाठी देण्यासाठी मदत करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करत आहे हे बघा पैसा हे माध्यम असतं तुम्ही ही पैशासाठी किंवा करमणुकीसाठी ह्या गोष्टी करलात मी जीव तोडून तुम्हाला मागच्या सव्वाशे व्हिडिओमध्ये एकशे पंचवीस व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत हे बघा तुम्हाला मी ह्या गोष्टी शाश्वत देतो तुम्ही नुसते चॅनलवर जाऊन रोगराईच्या बाबतीतले व्हिडिओ जरी बघितले तरी तुमच्या शेळीपालनाच्या बाबतीतल्या पन्नास टक्के अडचणी साठ टक्के नव्वद टक्के अडचणी सॉल्व्ह होतील आणि त्यातूनही जर तुमच्या काय अडचणीचं समाधान झालंच नाही तर मोबाईलवरती फोन करा फोन केल्याच्यानंतर पदशीर चर्चा करून तुमच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न शंभर टक्के करील माझ्या संपर्कातल्या डॉक्टरांकडून ती उपचार पद्धती घेऊन तुमच्यापर्यंत करेल आणि राहायला प्रश्न जवळपासचे परभणी शहरापासून जर जवळपास काही व्यक्ती असतील तर ते स्वतः इथं भेट द्यायला येऊ शकतात दर रविवारी प्रत्येक रविवारी मी स्वतः इथे हजर असतो आपण एक छोटीशी कार्यशाळाही घेत असतो परंतु कोरोनाच्या कालखंडामध्ये सध्या संचारबंदी असो किंवा जमावबंदी असो ह्या बरीच कलमं लागू होत आहेत त्याच्यामुळं मी सध्या कार्यशाळा घेणं थांबवलेलं आहे काही दिवसासाठी परंतु पर्सनली वैयक्तिक फार्म व्हिजिट करण्यासाठी येऊ शकता ॲड्रेस पण इथं खाली दिलेला आहे भोपाळे शेळीपालन फार्म डेंटल कॉलेजच्या शेजारी पाथरी रोड परभणी परभणी शहरापासून फक्त तीन ते चार किलोमीटर अंतरावरती हा आपला फार्म आहे या ठिकाणी पद्धतशीर सुटेबल हे जे झोपडी दिसत आहे तुम्हाला आजूबाजूचा परिसर आणि वरती पण हे स्वतः मी बिल्डअप केलेली आहे शेड कसा असावा जाती कशा असाव्या सगळ्या गोष्टीची माहिती वैयक्तिक तुम्हाला भेटून मी या ठिकाणी तुम्हाला देईल राहिली दुसरी गोष्ट महत्वाची जे येऊ शकत नाहीत आणि ज्यांना खरोखरच माझ्यावरती विश्वास आहे किंवा ह्या माणसामुळं आपल्या शेळीपालनामध्ये मदत होऊ शकते असे व्यक्ती फोन करून माझ्याशी संपर्क साधू शकतात मित्रांनो प्रत्येक माणसाचं शेळीपालन एका चांगल्या लेवलवरती जावं तुम्ही तुमचं धन चांगलं सांभाळावं खुराक असो आहार असो नियोजन असो लसीकरण असो तुमचे औषध पाणी असो या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला इत्यमूत मिळावी ह्या गोष्टीसाठी हा व्हिडिओ शूट करत आहे कोरोना कालखंडामध्ये असो किंवा अजून अशी काही दुसरी एखादी वैश्विक महामारी जर समजा आली तर तुम्हाला तुमच्या घरी बसल्या तुमच्या सगळ्या गोष्टीला मदत मिळावी म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे या मोबाईलवरती संपर्क करा ॲड्रेस पण दिलेला आहे जवळपास असाल तर भेट देऊ शकता फक्त शेळीपालनातल्या अडचणी कमी करायच्या şey! मेडिसिनच्या बाबतीत सांगतो माझ्या संपर्कातल्या डॉक्टर प्रदीप साळवेसर असो किंवा इतर वैद्यकीय टीम जी आहे त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी या ठिकाणी शेळी पालनातली जवळपास जवळपास सगळी मेडिसिन या ठिकाणी आपल्या फार्मवर उपलब्ध केलेली आहे त्याचा एक डिटेल व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती औषधी मी दाखवल त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवल आणि अजून शेळी पालनाच्या बाबतीत काही शंका असेल तर चॅनलवरती जवळपास नव्वद टक्के शंकांच्या अडचणीचे व्हिडिओ बनवलेले ते जाऊन पाहू शकता किंवा थेट संपर्क करू शकता धन्यवाद मित्रांनो मॉडर्न फार्मिंग म्हणजेच आधुनिक शेती यूट्यूब चॅनल शेळीपालनाच्या बाबतीत ते तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी सदैव तुमच्यासाठी तयार आहेत मोबाईल नंबरही आहे मी सुद्धा तयार आहे फोन करू शकता काही जणांचे फोन मागच्या काळा कालखंडामध्ये काल मी नाही उचलू शकलो त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो पण मी स्वतः ह्या गोष्टीला एक पदेशीर चैन बनवलेली आहे मी काही व्यक्ती फक्त फोन रिसीव करून अडचणी समजून घेण्यासाठी अपॉइंट केलेल्या आहेत आणि एक वैद्यकीय टीम ज्यांचा सल्ला घेऊन मी तुमच्यापर्यंत सल्ला वैद्यकीय सल्ला तुमच्यापर्यंत जनावरांसाठी लागणाऱ्या औषधींचा सल्ला तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यामुळे आश्वस्त रहा व्हिडिओ भरपूर आहेत त्याच्यावरती तुमच्या शंका समाधान होईल पण नाहीच जर झालं तर फोन करूनही करू शकता आणि आणखी आजूला बाजूला जे तुम्हाला व्हिडिओ दिसायलेत हा व्हिडिओ असो किंवा काही असो किंवा या ठिकाणी तुम्हाला जे दिसत आहे हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठीचं बटन हे सगळं पाहून आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला आणखी बाकीचे सगळे व्हिडिओ माझे येणारे पुढचे सगळे व्हिडिओ पाहायला भेटतील आणि बाकीचे व्हिडिओ तो तुम्हाला दिसत आहे हे व्हिडिओ पाहून घ्या शेळीपालनाच्या बाबतीतले आणि आपल्या शेळीपालनाला एका चांगल्या उंचीवरती घेऊन जा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र